विजेच्या धक्क्यामुळे तरुणीचा अंत. शिरपूर शहरातील भरतसिंग नगर येथे राहणाऱ्या सतीश महाले यांच्याकडे त्यांची भाची रुपाली प्रकाश सोनवणे वय 18 ही राहत होती. रुपाली दिनांक आज 2 नोव्हेंबर रोजी सकाळी कपडे वाळत घालण्यासाठी गच्चीवर गेली व दुपारपर्यंत परत आली नाही, म्हणून रुपालीला मामांनी व नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. समोरच्या गच्चीतील लहान मुलीला समोरील पत्रावर कोणीतरी पडल्याचे दिसले व त्या पत्रावर होमगार्ड निशिकांत नगराळे हे चढले व पाहिले तर त्या ठिकाणी रुपाली होती व त्यांनी तिला काढले व त्यांना सुद्धा काढत असताना विजेचा धक्का लागला व ते सुद्धा धक्का लागून फेकले गेले व जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व हाताच्या पंज्याला दुखापत झाली आहे. रुपालीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले तर त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले. रुपालीचे लग्न ठरले होते, हळद 31 डिसेंबरला व लग्न 1 जानेवारीला होते, तर रुपालीचा वाढदिवस उद्या म्हणजेच 3 नोव्हेंबर रोजी होता, म्हणूनच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आल्यानंतर मग मी पडत गेलो, काय झालं बा असं, तर त्या ती मुलगी बाजूच्या पदरावर पडलेली होती. मग मी आणि एक मुलगा दोघंजण आम्ही खाली उतरलो, तर बघितलं तर आम्हाला असं वाटलं की तिने काही पिलेलं असं, कारण पूर्ण काळी पडलेली होती ती. मग मी सगळ्यांना सांगितलं बाबा हिला हात लावला नका, असं असं झालेलं आहे. तर मग मी पोलिसांना फोन लावण्यासाठी उतरायला गेलो, तिथं सेलर होती, तिला हात लावला, लावल्याबरोबर डायरेक्ट मी स्वतः तिथे हे झालो. मी तर मग मला असं वाटलं की बाबा आता मी स्वतः गेलो, तेवढ्या वेळपर्यंत मला म्हणजे बोलता आलं नाही काही नाही. तर मी काय पुण्य केलं असेल सर, बरं का, तर मी भिंतला ठोकलो गेलो, तिथं सलाई होती, पूर्ण सलाई, बाकी तर एक सलाई लागली, परत तिथं परत दाद हे झाले. म्हणजे विजेचा धक्का तुम्हालाही जोरदार लागला? जोर आहे, म्हणजे इथं फोड आलेले बोटांना, जिथं सलाई झालेली होती ना ते फोड आलेले बोटांना. आणि या दीदीचा मृत्यू सुद्धा या विजेच्या धक्क्यामुळेच झाला? त्याच्यामुळे झाला, किंवा मी जर खाली आलो नसतं सर, मला करण लागलं नसतं, तर तिला काढण्यासाठी जी मुलं चढले खाली उतरले असते सर, त्यात किती मुलांचे जीव गेला असतं ते सांगू शकत नव्हतं, कारण ते कोणालाच माहीत नव्हतं सर. बरं का, कोणालाच माहीत नव्हतं की कारण. तर आम्हाला असं वाटलं की पिलेली आहे बाबा. बरं, मला झटका लागल्यानंतर सगळ्यांना कळलं की बाबा असं असं झाल्यामुळे तिला हे झालं बाबा.